मोतीराम गड्या आपल्या तो माला नेल पैसानी नाही तर नशा नोटा छापला जातात या निवडणुकीमध्ये की दाबून न रे तू विचार गड्या मी सकाळपासून करून राहिलो पैसे येतीन कुठून पैसे येतीन कुठून हा सुसूनच नाही राहिलं मला नाही तर आपल्या जवळ 50-60 बोकडी जर एक्स्ट्रा असली की नाही तर आपला मोठा धंदा एकदम बिलकुल असा फास्ट चालते निवडणूक आहे भाऊ अबे आताच तर पाहिन तू अजून प्रचारही चालू नाही झाला तर 10 बोकडे कटून राहिले प्रचार चालू झाला की मग हा मग सारे जो नोटा येतात ना रे बापा जो तू मटन मासुईस आपला धंदा दाबून होते आता पैसे लाईन ला लागते गळा तर गणित ठोकलं ना हा गोळ्या आता तर 10 कटून राहिले तुला सांगतो प्रचार सुरू झाला 20-25 चा टार्गेट 100% कापले नाही जातील बोकडे एवढे गिरायक राहिले आपल्याला हो आणि पावचं अर्धा किलोचं किलोचं गिरायकच नाही ना 5 किलो 10 किलो 20 किलो पार्टी आहेत पार्ट्या आहेत ना लोकांच्या निवडणूक म्हटलं की का बम पैसा आहे तिथून निवडणुकीत ही करून गळ्या पैसेही लाईन लावा लागतात आपल्याला कसं बोकड्याचा माल आपल्या जो पाहिजे जवळपास 50-60 बोकडे तरी आपल्याजवळ स्टॉकमध्ये पाहिजे कसं हां आणि एक जण आपल्याला कसं बोकडे घ्यायले एकत आणायला एक माणूस त्या लागेन आपल्याला दोघेही जाता येणार नाही ना ते मी बोललो दगडू सोबत की गड्या म्हटलं तू इकडे तिकडे काही रिकाम्या काम नको करू ना काही अट्या गाळात काही गल्ल्या थांबलो नको आमच्या सोबत कसं धंद्यात ये तू हा कसं तो कसा बोकडे मोकडे इकत मिकत आणते मग तो आपल्याला टेन्शन नाही राहत आपला माणूस असला की हो बापा तू तर लय बोलला लाख बोलला पण मग पैसे कुठून आणशील बोकडे घ्यायले आता चाम नाहीत ना आपल्याजवळ कशी शेटिंग लावतो तू सांग मला आता हळूहळू शेटिंग लावू थांबतो जरा शांतता धर हो हाय माझो एक माणूस की त्याच्या पैसे कधी पडेल असतात 24 तास दुनियाभर जा कोण दिला तू त्याच्या पैसे असतात पण मले देतो तो मले नाही म्हणत पाय मी कशी लाईन लावतो पैशाची दादा चाल तू फक्त दडी पायन बापू हा पायन कोण दिला बापा बाबूने माऊली कुकडे चालले थैली घेऊन पाय पाय माग पाय कुठे चालले गड्या कुठे ना कुठे चालले यायचे काहीतरी शाळा आहे काय तोच कारभार हे उभी आता मजा घेतल्याशिवाय राहत गड्या बाबने कुठे राजा कोणी कोपऱ्यावर आहे तुझे उभे अरे गळे हो कोणता बकरा पकडला गळे हो कुकडे मारून लावली फंजडी ती फंजडी आम्ही काय तुला का फुकटे वाटलो का अबे गावात आलो आम्ही तीर्थावर अरे कधीपासून तीर्थ दिसून राहिलो बाबा पंढरपूरले चालला की तुळजापूरले चालला बाबा अदलोक तुला का कधी गेला नाही बा तू फंजील बडोबा निष्ठान आठो आणि हे फालतूचे प्रश्न करतात ना चला ना हे चालतं सगळे समजत नाही वाटते निवडणूक येतो वारा आहे ना ते आता चालले मांगो मांगो खायाले है की नाही फुकाचा खाय जाईल स्वस्त माग काय आता महिन्याभरात चांगले तयार होता तुम्ही इकडे कामं करणं जीवन राहता ना तुमच्या आता फुकाच खायला भेटतो तुम्हाला महिनाभर मांग काय बोलून राहिला गड्या मोतीराम तू इकडे पराठ्या कोण उपटीन कोपाय कोण खंदीन इंधन तोड्याला कोण जाईन वखर आणायला कोण जाई हे रिकामचट कामात यानं कापड भरून राहिला आता कसं मागे साहेबाच्या मागे गेले आणि एखादा नारा मारा दोन चार झरायला भेटली की लगेच हटेले मटण मासू अंडे सट्ट पडते माणूस फुकाचं खायला भेटते ना सगळे अबे आम्ही काय कोणाला मागे फिरणार दिसलो नाही फुकाचं खाणार दिसला का कंदील तुले तीर्थावर चाललो ना बाबा जरा शिक जी बावरात जा काही नको बोलत जाऊ बा फुकट म्या जन्म झाल्यापासून कोणाचं खाल्लं नाही खाणारे नाही हागळी कंदील घामाचं कमवते घामाचं खाते काम सांगून राहिले चला निष्ठा नटून खालतो अजून डोकसा खाते नाही आम्हाला उशिरून राहिला जा लागते बा तीर्थात तुम्हाला काय धंदे बा तुम्ही करा तो बोकड्या धंदा इकडे पाप लोक साऱ्या दुनियाचं बोकडे कापून राहिले जीव घेऊन राहिले हो त्यापेक्षा तर बरं जा कष्टाचं खाऊन राहिलो घामाचं कोणाला मागत नाही फिरत हो कुत्र्यासारखा शपूटने आलोत ना मी हे वय झालं काही होत नाही माझ्या तरी मी धंदा करून राहिलो तू येत आहे का दो चालला तू शपूट हलवायले ना बे दुसऱ्याला सांग तू मी हालतो का शपूट तू झालो तोले का चाल मग तुझ्या शेंडीत लगा तुझ्या रांजा लागेल पुढे पाहिले कसे पोहले बरं गांडील पाहिलो मूत आपल्याला काही घेंदे नाही चालते पैसे मागू आपण आपल्याला आपला धंदा वाढवून आहे बा याच्या मागे लागून काय फायदा आहे आपला साधू यंदा कोणाला शिक्का मारतो तू कोणाला काढतो पुढे राजा तू करा तुम्ही एडपोटपणा करून राहिले राजा आपण कोणाला शिक्का मारतो तुम्हाला माहित नाही म्हटलं बा घेशीन घेशीन पैसे घेशे म्हणून म्हटलं म्या कसं पैसे भेटले माझ्या लालू सुटते माणूस कोणाला शिक्का मारते तो धंदा खोटा पैशाचा पैशाचा पोतही ठेवला साधू जो आहे तर साधू हात नाही लावणार त्याला आपण कट्टर कार्य करत्या आपण फुटणार आहे का बाबा तुला सांगतो यंदा मोदीला शिक्का मारा जबर मोदीला पुढे काढणार आपल्याला 400 पारच करणार मागे पुढे पाहिनच नाही दनका बिलकुल मग पाय कशी मजा येते 400 पार झाली की बापा तुकाराम भाऊ आपण मोदीचेच माणसं आहे बापा किती दिवसात आम्ही शिक्का मारून राहिलो अजून आपली सत्ता येणार आता 10 वर्ष भोगली अजून आपल्याला कसं पुढे जाणं असेल तर कसं मोदीलाच निवडून आणणार तर तो भला आपलं नाही तर मग कसं हिंदू खत्रे मी काय खरं नाही मग अरे बाबा मोदी आहे तो मुमकिन आहे नाही तर मग काय खरं नाही आपल्याला भिकच मागायला की हिंदूले
कसं आपलं कसं हे झालं पाहिजे बाबा, आपलं राज्य आलं पाहिजे, राज्य असलं पाहिजे, नाही तर मग काय करतो दुसऱ्या कप बजा उचलता का बाबा? नाही तुकाराम भाऊ, आपण कसं मोदी माणसा, आपण काय मागे पुढे पाहणार नाही. हे दुसरी मी मनामध्ये वयवय करून राहिले आता, हो त्याच वयवय करतात. हे न्याय यात्रा ढमुक यात्रा टमुक यात्रा, आपण त्याच्या फंद्यातच पडत नाही बा. तर इचारा गळ्या मोदी आपल्या गावात घ्यायलाच पाहिजे, एक सभा घ्यायलाच पाहिजे त्या माणसानं. हो कसं सभा घेतली की नाही, मग पाय कसं गाव धन आणते आपलं. तर करू काय लेख मोदी साहेबांवर फोन नाही तर मग एकदा तुकाराम भाऊ आहे का मग मोदी तुमचा नंबर मोशन लहान मोदीला फोन बोला ना आपल्या गावात साहेब सभा घेऊन टाकूया. मग पा बंद गाव मोदीकडे, हा प्रत्येक गाव सभा व्हायला पाहिजे मोदीचं. मग साऱ्या गाव मोदीमुळेच होते, बंद बंद भारतच मोदीमुळे होते. बा साधू आपला लय जुना परिचय मोदी सोबत, मुख्यमंत्री होते त्यापासून. हा एकदा भेटायला गेलो तुम्ही तिकडे, मा काम पडलं तर नाही कळलं तर माय काम का 5 मिनिटात तर दिलं बे माणसान करून. मी सारखा माणूसच नाही भाऊ जोरदार, हो मोदी आहे तर मुमकिन आहे, दुसरं काहीच नाही तो ना. पा आता उज्ज्वला गॅस आपल्याला फुकट वाटला, त्या गुजरात मध्ये घर देणं लावले मोदीनं. हो कालण्याच्या कालण्या 2-2, 3-3 बीचके. हो आपल्या का स्वप्नात नाही पाहिला आपण 10,000 रुपये महिने आला माणूस, कोण बीएचके बिल्डिंग मध्ये जाऊन राहिला माणूस. हा मग आपल्याला निवडून आणायला लागणार नाही माणसाने. आपल्या महाराष्ट्रात बी तसं व्हायला पाहिजे रोगड्या, पण आपल्या इथं तिकडं मन तिकडं मन शिकडं मजा आहे, काय खरं नाही लगा अटीचा. पण आपल्याला कसं केंद्रात मोदीच पाहिजे रे बा, 412 पाहिजे त्यांना. पाहिजे मोतीराम, अटी ते चिवळणं चालू असेल ना, हा येतीन तो येतीन असा आहे तसा आहे. बो आता निवडणूक लागल्या की ते चिवड चावळ असते, हा पक्ष माया तो पक्ष तू या. हेच असेन बरं पडत नाही इकडे पोळीत, काही घेण देण नाही आता द्यायले. हो बस भाऊ आले न भाऊ गेले, भाऊ आले ते मा घरी, यायला निवडून आणणार त्याला निवडून आणणार. हो लागलंच तर मग कसं, हो यायला कोणी भाऊ ओळखत नाही बाई ओळखत नाही. मग खरं नाही रे बाबा, सारे का चिवड चावळच आहे का नुसता, जिकडे जाणार तिकडे हेच वारा आहे रे बाबा. जाऊ दे बा आपला धंद्यावर, चाल आपण. हा चाल बोकडे आणू. चाल बाबा चाल. पाहतो मोतीराम बुडा रघुबुडा कसा वाज घेऊन चालला आठवण आपल्या गेले मोत्याला धंदाच काय वड्या, नुसतं चिवड चावड त्यावर मूत सोडून दिले इथे डंगळे बावन आते. चला तुकाराम भाऊ लाईन लावून आपण, कसं 4-5 लोक अजून भेटायला लागेल आपल्याला, अशी आपली वोट बँक बडकट करायला लागेल ना. चाल हो गड्या घंटन, तुझ्या बायकोचं मतदान कार्ड बनवलं गड्या. कसं आपल्या माणसाला वोट करणार बरं यंदा, हो लक्षात ठेव आपला माणूस उभा यंदा. बिलकुल जराशी बी गडबड झाली नाही पाहिजे घंटन. आणि बा तुम्ही बी लक्ष देता बरं, नाही तर मग कसं भलकोकडे शिक्का मारसान. कसं इस साल 400 बार, हे लक्षात ठेवा. हा ना झुंबर तू म्हटलं तसंच बाबा, आपण का शिक्का दुसरीकडे मारतो का बा, पण मग काही ना काही शेटी पैशा गिशाचा विशेष न करून रे, आपल्याकडे तर पोतं येऊन पडणार आहे पैशाचं बिलकुल वांदाच नाही. ह गावात म्हणजे सभा मंडप रस्ते रुस्ते सारं काम ओके करणार, रोड मोड सारं ओके, तू टेन्शन नको, फक्त शिक्का माणसाला आपल्या झाला गावाचा विषय. पण मायाव काय मले किती देशील तू, जो काही रेट निघला तो या रेटनं पैसे भेटतील. ते काय वक्तार वक्तार पाहून आपण आता काल विचार करून राहिला त्याचा, फक्त शिक्का आपल्या माणसाने. अबे आपल्या गावात पाण्याची व्यवस्था नाही का, मंदिर पडलेलं का आपल्या गावातलं, तेही बांधायला लागते. हो ते सभा मंडप बाजूला राहिला चालते ना, पण मग ते पहिले काम टेन्शन घेऊ बस. आपला माणूस निवडून आला की पहिले मंदिर पण दुसऱ्या वेळेस पाणी. हो बिलकुल म्हणजे मग सुपरफास्ट काम आहे आपल्या माणसाचं. मग झुंबर भाऊ ह्या साऱ्या गोष्टी लिहून देणार का मग स्टॅम्प पेपरवर, कि बा आम्ही असं असं करू तुमच्या गावामध्ये, लिहून देत असेल तर आम्ही शिक्का मारतो. तर मग चुनावी जुमला मग वक्तार घोर हातवर करतात बरं झुंबर भाऊ, पाहिजा सारे लोक हवेत हवेत ओढसान तुम्ही, वक्तार घोर करसा बै जाईन बैची वाकाई जाईन. राजा पाहुणे बा तुम्ही असेच बिनविश्वासाची कामं करता राजा, मावर विश्वास नाही का, मागच्या वेळेस किती पैसा खर्च केला पुन्हा गावात, या वेळेस तुम्हाला सांगतो डबल पैसा येणार आहे. हो काहीच टेन्शन ना घेऊन तुम्ही, बिलकुल मा म्हटल्या ना शिक्का मारा तुम्ही. हा तुम्हाला भेटतील म्हणजे भेटीन साऱ्या गोष्टी व्यवस्थिशीर होतील बा. आम्हाला कसं भेवत वाटते बा, मागच्या वेळेस 2014-15 लाख भेटून राहिले, पण अजून भेटले नाही आले आमच्या खात्यात, म्हणून म्हणून राहिलो आम्ही. आमचे फाटते असं काही म्हटलं कोण की एवढे देतो तेवढे देतो, म्हणजे बीपीच वाढते माय. गेले ते दिवस राहिले ते आठवणी, आता पुढचं पहा ना तुम्ही मागचं काय उकरून राहिले. किती कामं झाली आपल्या भारतात, तुम्हाला राजा समजतच नाही बा, शिकेला पण हो केला सारखी कामं करता राजा. आम्ही एवढा नाही पुरलो राजा तुमच्यापेक्षा, तर टीव्हीवर पाहत नाही तुम्ही काय आहे, किवी तर पाहतो बी, पण दुसरं बी वाचतो आम्ही थोडस म्हणून येऊ घेते बा. कसं ते जर स्टॅम्प पेपरवर जर लिहून देत असेल बाकी आम्ही असं असं करतो की ढमक ढमक करतो, तर मग आपल्याला काही हरकत नाही बा करायला शिक्का मारायला. राजा पाहणे बा तुम्ही त्या स्टॅम्प पेपरवर येऊन बसला राजो, अटकेला राजो, हो दुनिया कुठे चालली तुम्ही कुठे चालले, टीव्ही पाहता बा तुम्ही जरा शिका आता पुढे काय होणार आहे. तर राजा आपल्याला त्याच गोष्टी तुम्ही ना बरं भाऊ, तुम्ही शाळा मध्ये काही शिकू नको, तू मी एम ए बेड होईल माणूस येळापट नाही. गावाचा विकास महत्वाचा आहे, गावात पाण्याची सुविधा असली पाहिजे, प्राथमिक आरोग्य केंद्र असलं पाहिजे, ग्रामपंचायतीची इमारत चांगली असली पाहिजे, शिक्षणाची सोय असली पाहिजे, दळणवळणाची साधनं असली पाहिजे, याला विकास म्हणतात.
मी लय दिल्लीत बिल्डिंग बांधित पण त्या माझ्या काय कामाच्या, मी का रोज दिल्लीत जाऊन राहिलो का पायाले, ही दिल्लीत लय रोड बांधला, चार चार पदरी पाच पदरी माझ्या काय कामाचा, मार पण तो गाळा चाललो थोडीसा राजा पाहणे वाटेच लावलं तुमचं टिपरू राजा, तुमच्या बोलायलाच पुरत नाही राजा, फक्त आम्हाला 10 वर्ष तर भेटले राजा, अजून पुढे लय राहिलो ना बापा, सारा देतो ना तुम्हाला, हे ना 75 वर्ष भोगले त्याला काय म्हणत नाही तुम्ही, आमचंच दाबून राहिले शेपूट 10 वर्षात, कसं कुत्र्याचा शेपूट हेकोडत हेकोडत सारखं होणारच नाही, तुमच्याशी काही बोला तरी तुम्ही येतात तटीच, तुमच्याशी काही बोला तरी येतात तुम्ही तटीच, दादा बाबा तुमच्या डोक्सा डोक्सा लागत नाही, आपल्याला काही घेऊन देत नाही, तुमचं तुम्ही बाबा पाहू पाहणे बा, काही भाषण शिकू नका गंठन, कसं आपला माणूस उभा आहे बरं, लक्ष ठेवतो आता, चला मग झुंबर जाऊ मग आपण तिकडे, चाल चा पापा, खरं बोलले की असे पोहून जातात मग ही, हा खरं बोलले की माणसाला मिळतात जमतात भाऊ, त्यासाठी आपण बोलणं सोडेल आहे, आपण बोलतच नाही शब्द नाही काढत, विकास काय म्हणतात हेच अजून माहित नाही यायली, हो फक्त तो कागदपत्रीचा विकास, बरं गावात लोक हो काच्या सुविधा नाहीत रे बाबा, लोक मरून राहिले, शिक्षण नाही, पाणी नाही, गाड्या गावात एसट्या येत नाही, दळणवळण नाही, कोणते साधनं नाही, शेतकरी लोक काही समजत नाही काय मागा काय ठेवा, ममूत मला काही हिंदे नाही पायात बसतील त्यासाठी, अरे काय बोलू बा, काय म्हणते धंदा चांगला चालू आहे बो, अरे बा देवीदास काहीच बांधा नाही बा, धंद्याले एक नंबर सुपर फास्ट चालू आहे धंदा, रोजचे 10 बोकडे कापून राहिलो, काहीच नाही मागे पुढे बायाचं काम नाही, आणि ते बी एकदम चकदम आहे सार, ओके मध्ये काम आहे, बोडवा आता आहे निवडणू कसं आता कसे बोकडे कमी ना उडते बरं, हा 25-50 तुमच्या कसे एक्स्ट्रा पाहिजेत बोकडे, हा कधी कोणतं मोठं गिरायकीन काय सांगता येत नाही, कारण की काय या निवडणुकीत पार्ट्या पुरट्या जास्त चालतात बरं, कारण की आता काही खिशातून पैसे नाही खर्च लागत ना, 2 किलोच्या जागी 5 किलो, 5 किलोच्या जागी 10 किलो, लोकल कमीच नाही खायची तर कसं माल कमी ना वापरू देऊ तुम्ही, हो ना बुवा माल कमी नाही पडू द्यायचा हा विचार तर आमचाही चालू आहे, पण पैशाने घाणं हटलो ना गळ्या, पैसा नाही ना तेवढा, जेवढा आणतो हा तेवढं विकतो बा, कसं मग माल घ्यायला एक्स्ट्रा पैसा नाही पाहिजे का आले का, तटीच तर गुंडी फसली आमची, आमचं तर असं विचार चालू आहे की बोकडे तर इकूनच राहिलो आपण, त्याबरोबर मासोया बी मासोळी झाली की हे बॉयलर कोंबलं याही चालते जास्त, ह पार्ट्या पुरटेच ही लेखाता स्वस्तात मस्त आहे ना, पण लेखा पैशान गाणं हटलो, जेवढं आणतो तेवढं विकणं लावलं, त्यातून आता काही उरते त्याच्यात घर चालू ना, काही अमुक ढमुक टमुक खर्चे, त्यामुळे कसं सारी गाडी चक्रात पडेल, मग आणसान दारू बी अजून दारू फारूच्या फंद्यात पडलो का बरं, ह मग कसं हप्ते देणं पोलीसवाले तर रात देतात, त्याच्या आणण्याला आपला एक नंबरचा धंदा चालू द्या बिलकुल, अरे बापा देवदास आपण त्याच्या साथात दूर आहे बापा, कानाले हातात आपल्या, आपण त्याच्या नाणे लागत, फक्त हाता कसं गळा माल आणलेच पैसा नाही गळा, तेच मोठं संकट पडलो, कसं काय करावं, एवढीच गोष्ट राजा, कालच तर हरभरा ऐकला ना मग, आपल्याला 1.5 लाख पडेलात जा घेऊन तुम्ही, पण मग कसं मला काय ना काय देता बरं, फुल ना फुला ही पकडी, पाहिजे जर असं मावाकडे बी मग 1.5 लाख तर दे तुम्ही, चांगले का तू 1.5 लाख आम्हाला एका शब्दात देऊन राहिला, तर आम्ही तुला काय ना काय पाहणार नाही का तुझ्याकडे, 4-5 हजार तुले बापा एक्स्ट्रा देऊ आम्ही, पण कसं 1-1.5 महिना पैसे नाही दिले जातील बरं, हो 1-1.5 महिना कसं माल आणणं आहे आम्हाला, निवडणूक आहे ना याच्यात सरलं नाही पाहिजे, नाही तर मग काल म्हणशील की बा द्या मग पैसे कुठून द्यावं आम्ही, वांधा नाही बुडे बा 1.5 महिना का 2-3 महिन्यात पैसे द्या माझ्या, काही वांधा नाही मला काय काम आहे पैसे पेरणी लोक, काही वांधा नाही आपल्याला पैसे येतात, फक्त पेरणीला पैसे लागतील मला, पेरणीचं काय अबे पेरणीला काय तू 1.5 दिले ना 3 घेऊन जातो आमच्याजवळ, तू आमचे पैसे वापरू दिवाळी लोक तर लोकांना नोटा छापतो आम्ही, दुसऱ्या काय भानगडीत पोरू नका बरं, फक्त आपला धंदा चालू द्या मस्त पद्धतशीर, बिलकुल लोकांचा काही असो दावा सारे चिवचिवच आहे, तो म्हणते मान तो म्हणते मा, आपल्याला काही घेणं देणं नाही पुढे, आपल्या कामाचे काम ठेवायचं बरं, अरे बाबा आपण काय एवढे लोक फुटा गाबा कोणाच्या मागे फिरेली, आपल्याला ते धंदे जमतच नाही, कोणाच्या मागे जाणं खाणं आपला धंदा भला ना आपण मले, अरे गड्या देवीदास आपलं कुठे रिकाम पण आहे, बोकड्याचा मटनचा धंदा आहे आपला, हा आता बॉयलरचा धंदा चालू होती आणि मासायचा धंदा करून राहिला, आपलं कुठे हॅगे रिकाम पण होणार नाही धंद्यातून, आणि याच्या मागे कुठे फिरतं, फक्त निवडणुकीच्या दिवशी जा नाही आपल्याला शिक्का मारायला, बस तेवढंच, तेच पाहिजे मग जाऊ द्या मग, हा मग संध्याकाळी या मग 1.5 लाख घेऊन जा आपल्या जवळून, आणि मग बोकडे इकडे घेऊन यायला लागलं असतं मग 50-60 एक्स्ट्रा पाहिजे बरं, धंदा जोरात चालणार आहे, बघू देवीदास येतो आम्ही संध्याकाळी येतो बाप्पा दे पैसे घेऊन येतो आम्ही माल, कसं निवडणुकीत गेम सरकार आहे ना आमचा, तुला सांगतो 1.5 लाखाचे 7-8 लाख तर कशी करतो आम्ही, डबल होतेस ना बुढेबा तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, 7-8 नाही झाले तर 3-3.5 तर कधी कुठे गेलेच नाही, मग देवीदास बोकडे लेखाचे तसेच बांधेलात बा, त्याला पाणी पाजतो आणि संध्याकाळी कसं आज कापणार आहे ना आज मंगळवार आहे ना,
रे बापा देवदासच्या तोंडात हाव निघलेले का घरच्याच देवास निघले आता काय टेन्शन नाही आपल्याला. पावर मित्र म्हातार वय झालं पण व्यवसाय करून राहिले पुढे जायचा इचारा कोणाच्या मागोने फिरून राहिले. व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवा. माय शांता पाहिजे बरं यंदा पद्धतशीर चालू द्यायचं आपलं काय पाहा लागते माय बाई काय पद्धतशीर चालू द्यावं लागते माय तुला सगळं सांगाच लागते का आपल्यासाठी किती सुविधा आल्या आता एस टी फुकट झाली उज्ज्वला गॅस आला पाहिनं किती सुविधा झाल्या आता माय लोक सारे दुपटाना डोळे गेले आता उज्ज्वला गॅस आला म्हणून जरा डोळे तरी चांगले आहेत नाही तर काही खरं नव्हतं. अव माय बाई बरोबर आहे तुमचं हे उज्ज्वला गॅस आहे म्हणून तरी बायाचं जीवन सुखी आहे आता तर पहिले किती हिसके घ्या लागत माय बाई इंधन नाना पराठा जमा करा वावर दीड दीड दोन दोन कोस वावरात जा कुठल्या जमा करा आणि ते आणा ते बी डोक्ष्यावर किती ताल केले माय बाई आपण पण आता कसं उज्ज्वला गॅस आला तर कसं बायाला आता टेन्शन नाही सुखाचे दिवस आले माय बायासाठी आता आणि अजून सुखाचे दिवस म्हणजे एसटीचा प्रवास आता बाई कुकडे फिरू शकते आता एसटी ना अर्धा तिकीट आहेस माय बाई तुमचं अर्ध तिकीट आणि मी तर फुकटाचा मी तर कुकडे जाऊ शकतो आता तुम्हाला माहित आहे तीन खेप पंढरपूरला गेली मी फुकटाचाच तिकीटच नाही पडत ना काही माया आणि अजूनही माझी इच्छा आहे आता अजून एकदा जायची पाच खेप तर करतोच मी पंढरपुरात फुकट आता घ्या संधी मारून मग तुम्ही फक्त कसं शिक्का बरोबर मारजो बाई आता कसं आपल्याला उज्ज्वला गॅस आणि अर्ध तिकीट झालंच अजूनही लय काही काही फुकट होईल फक्त कसं शिक्का मारजो बरोबर माया सगळं फुकट दिसून राहिले तुम्हाला पण ते सगळं फुकटाचं नाही ना हा सगळे आपल्याच खिशातून जाऊन राहिले ना सोयाबीनले भाव नाही भेटून राहिला तुरीले भाव नाही हा कापसाले भाव नव्हता हा काय काय भाव नाही तुम्हाला ते समजत नाही का मावशी येले सगळ्या फुकट्या गोष्टी पाहिजे फक्त येले कसं आता एसटी फुकट दिसून राहिली आणि उज्ज्वला गॅस फुकट दिसून राहिली पण बाकी दिसते काय बाकी दिसते काय काहीच नाही दिसत ना तेच दिसून राहिले फक्त त्याला मावशी हे असं झालं आता निस्ता फक्त फुकट्या सवा लावून देऊन राहिले हे आणि कामाला सगळे अयदी करून राहिले हे लोक घरी बसून खा म्हणतात घरी बसून पाहते आता तेच तर खरी गोष्ट आहे पण समजून नाही राहिलं लोक येले माय बाई तुमच्या नांदी काही लागेल नाही पुरा तुम्ही तुमचे छान छान आता सगळ्या सुख सुविधा आम्हाला भेटून राहिल्या तर कसं आम्हाला चांगलंच आहे बाई मला अजून समजून नाही राहिलं ना ते काय या खिशातलं काढतात आणि या खिशात घालतात सारखंच आहे ना ते पण समजून नाही राहिलं ते फक्त तुम्हाला लॉलीपॉपच देऊन राहिले चोक्याले हा पुढे काही नाही बरं काही योजना फोजना नाही लायवर एवढे अन्याय अत्याचार होऊन राहिले ते काही कोणाला दिसतच नाही ना तो मुद्दा कोणी उठतच नाही फक्त मुद्दा कोणता हाच असते ना बाया बायाचा माणसाचा घरोघरी आता तेच आहे दुसरं पण त्याच्यावर कोणी बोलणार नाही ना पप्पा एसटीत तर मोठी जागा आहे ना बसायले हा उभं राहून तर जावं लागते एवढी गर्दी आहे मरणासारखी कोण जात बसेन त्याच्यात पारे रघु अटी ते चिवड चावड चालू अशी नाही यायचं हा आमचा तो तुमचा तेच आहे तेच लाईन आहे शेटी नका लागल्या भाऊ की तेच असते नुसतं हा हा माय बरो हा तू या आपला आहे माणूस बरो पाहिजो बरो हो हेच आहे चिवड्याच गोष्टी असतील झाल्या का बाया राजकारणाबद्दल बोलत नाही का काही माहित नसे शेंडा बुडू समजे ना आता पा साऱ्या बाया बाय कशा करता टुलटुल बोलून राहिले होते बापा सारे समजून राहिले राजकारण आपल्याला समजत नाही आपण बघून या चाल आपण आपल्या धंद्याला लागू बापा चाल चटकनी बापा त्या राजकारण्याने पोटणी भरणार आपलं धंदा राहिला वगैरे चाल राजा नामदेव चालला राजा तिकडे बोला त्याला इकडे बोला राजा आवाज द्या तुम्ही आवाज येतो आवाज हो नामदेव भाऊ इकडे आहे ना काय म्हणता सरपंच काय नामदेवरा काय लागती की नाही यंदा मेळ मला तर वाटते टांगा पलटी घोडे फरार आहे वाटते राजा यंदा काही मिळणे तुमचा यंदा आमचे टांगा पलटी घोडे फरार अरे 400 पार विषय गंभीर आहे बरं यंदा आमचं काहीच नाही हो ते तुमचे पाहिला तुम्ही कपडे उतरतील बरं डिपॉझिट जप्त होणार आहे यंदा तुमचं बापा आमचं का सोपी गाणं वाटलं का तुम्हाला प्रचार दाबून चालू आहे आमचा सबार सबा तुमचा माणूस पुरा थंडागाळ पोरेला यंदा मिळणे तुमचा लोक कावले तुमच्या माणसाली कसे तोंडारच म्हणतात कावले कावले पण अंदरून कस शिक्का आम्हालाच बसते बरं हे लक्षात ठेवा तुम्ही ह कस लोक कस विरोध नाही घेत ना कोणी म्हणून नाही पाहिजे तुम्ही यंदा बी पाहिजे तुम्ही फक्त पण खरं यंदा कठीण काम दिसून राहिलं तुमचं मिळणे येत ना काहीच केलं नाही ना हो मागे ना पुढे फपोड लावले काहीच काम नाही केलं ना कोणता विकास आहे कोणता काय अरे काम नाही केले अरे आमच्या एवढे 75 वर्षात काम नाही झाले एवढे आम्ही काम केले राम मंदिर बांधलं आम्ही ना हाय काय बांधलं का तुम्ही ना ते मंदिर अर्धवटच बांधलं बापा काहीच नाही बसला जलउद्घाटन करून
नाही नाही निवडणुकी नव्हती का बे अंबादास, मग कसं काय ना काही लागीन की शेपूट हाताशी, मग अर्धवट टाकलं उद्घाटन करून घाई घाई जास्त होती ना, सेंटर विष्टा बांधलो म्हणतातच त्याची उद्घाटन करून टाकलं, म्हणजे आपल्या नावाचं लेबल लागलं पाहिजे ना, घाई सारं दुनियाची निवडणूक पूर्ण गेली ना तुला आमदा माल का निवडणुकीचा भुकेला आहे काय, तसाही माणूस मंदिर नसतो निवडून आला असता आमचा माल, हा 370 कलम हटवलं, हा काय सोपी समजता तुम्ही, कामं किती झाली, हा कामं पाहिजे नाही, रोड पाहणं कशी झाली चकाचक आपले बिलकुल, काय रोड कुकडे बांधले रे बाबा, महाराज दातू लेखात मी तर गार असता बा, गार असतं तुळलं जा लागते बाबा, गाडी जात नाही महाराज तो कोणशीराम रोड कुकडे झाला हे तर मली नाही दिसला बा, कसं मली बाबा गारा तुळलं जा लागते महाराजलो, पुढची नीती आमची तेच आहे हो, गाव सुधरू न, गावाचे म्हणजे क्षेत्र असते पूर्ण ओके, डांबरचे झुन जाते ना बिलकुल, हा पाणी 24 तास तुम्हाला, लाईट 24 तास, आरोग्याच्या सुविधा तुम्हाला, साऱ्या गोष्टी भेटतील, पण कसं यावेळेस शिक्का मारा तुम्ही आम्हाला, सारं ओके म्हणजेच, ते तर 2016 घोषित केलं तुम्ही ना स्मार्ट व्हिलेज सिटी, काय भानगड होती ते तर, ते तर अजून दिसली नाही कुकडे गेली कोणा कोपऱ्यात दबली, तर योजना तुमची सरपंच रात गई बात गई, आता झाले 7-8 वर्ष या गोष्टीले, आता नवीन पान तुम्ही, नवीन पान अशा योजना धडाधड धडाधड पाच असे काम करतो दादा, हा नमदरा यंदा तुमचा डोंगा डुबते राजा, काही खरं नाही निवडून येतच नाही तुम्ही, काय आमच्या मोदीचा डोंगा डुबर, अरे शक्यच नाही ते, हा 400 पारच होती हे तुम्हाला सांगतो, चॅलेंज दे तुम्ही तुम्हाला, हा बिलकुल, हा तुम्हाला काय कमी समजला का आमचं, चॅलेंज नो घेऊ गेला नामदेव फालतू, यंदा काही खरं नाही तुमचं, हा या निवडणुकीत तुम्ही निवडून येत नाही, तुमचा डोंगा डुबते पाहिजे तुम्ही, आम्ही विकास काम असते एवढ्यात, आमचे आमच्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडून येतो, हो तुम्हाला काय सांगा आम्ही, चला मित्र व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी आहे बरं, हा म्हणजे अर्थाचे बी अर्थ काही लावू नका, कोणाशी काही संबंध नाही, कोणाशी काही घेणं देणं नाही आपला, फक्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा, नवीन असं तर चॅनलले सबस्क्राईब करा, काही कोणाला वाईट वाटलं असेल तर आताच माफी मागतो बा, हा हा मित्र व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून पाहा बरं, काय आपल्या कोणाशी काही घेणं देणं नाही, राजकीय फासकी आपलं काही विशेष नाही, फक्त एक आपला मनोरंजन व्हा म्हणून व्हिडिओ बनवला हा।